स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकी संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये उद्या पुढची तारीख मिळणार आहे. सुप्रीम कोर्टाच्या उद्याच्या कामकाजामध्ये हे प्रकरण 39व्या नंबरवरती आहे. प्रकरण यादीमध्ये पण प्रत्यक्ष सुनावणी होणार का यावर अजूनही पुन्हा एकदा चर्चा होणार आहे. प्रशांत कदम आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट आपल्याला देतील. प्रशांत, मुंबई पुण्यासह राज्यातल्या जवळपास 25 महानगरपालिका, जिल्हा परिषदा अशा अनेक निवडणुकांचं भवितव्य या याचिकेवरती अवलंबून आहे. आणि ऑगस्ट 2022 पासून या संपूर्ण प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये कामकाजच होताना दिसत नाहीये. अनेकदा तारखा पुढे गेलेल्या आहेत. मागच्या वेळी सुद्धा प्रकरण यादीमध्ये होतं पण प्रत्यक्ष सुनावणी होऊ शकलेली नव्हती. गेल्या दोन वेळेला तर घटनापीठाचं एका वेगळ्या विषयावरती कामकाज सुरू असल्यामुळे ही सुनावणी जी आहे ती बाजूला पडलेली होती. सांगितल्याप्रमाणे 10 तारखेला हे प्रकरण आता लिस्ट झालेलं आहे पण त्यातही 39 नंबरवरती आता हे प्रकरण आहे यादीमध्ये. त्यामुळे उद्या तरी काही ठोस या प्रकरणामध्ये होते का हे बघावं लागेल. प्रशांत धन्यवाद या माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.